उदयपूर राजस्थान येथे नुकतेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर शिबिरात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने कार्यकर्णीची बैठक बोलावली सततच्या प्रचारामुळे आणि विरोधकांच्या तिखट टीकेमुळे तसेच भीतीचे वातावरण यामुळे सध्या काँग्रेस पक्ष थोडेसे खचले आहे यातून सुटका करून घेण्यासाठी आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहवर्धक वातावरण निर्माण करण्यासाठी कविवर्य सुरेश भट हॉल रेशीमबाग येथे सायंकाळी सहा वाजता नवसं आयोजन करण्यात आले होते काँग्रेस पक्षाचा नवसंकल्प व ऐक्य सोहळा नुकताच पार पडला येथे माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराजजी चव्हाण राजस्थानची मुख्यमंत्री श्री अशोक गहलोत मध्य प्रदेशची माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती लोकनेते बाबू देशमुख एकोणतीस मे दोन हजार एकवीस रोजी पंच्याहत्तर वर्षाचे झाले कोरोना संकटामुळे आयोजन समितीला कोणताही कार्यक्रम आयोजित करता आला नाही आता सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्याने कार्यकर्ते समर्थक आणि चाहत्यांच्या विनंतीवरून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते नवसंजीवनी प्रेरणा आणि सर्वांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे कोरोना संकटाला दोन वर्षे उलटून गेली आणि त्याआधीही राजधानी नागपुरात पक्षाचा कोणताही मोठा कार्यक्रम झाला नाही पुढील आव्हाने आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना तयार करण्याचा हा प्रयत्न आहे वीकेबी न्यूज साठी कॅमेरापर्सन रोशन बोकडे सह वैदेई चव्हाण यांची रिपोर्ट जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर, फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम